सामना आहे दोन्ही टीमसाठी। आपण जर विचार केला तर पहिलं षटक पॉवर प्लेच असेल, म्हणजेच गुण क्षेत्रक्षक 30 यार्डच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील। क्षेत्रक्षक जर आपण पाहिलं तर कव्हर आहे, मिड ऑन आहे, मिड विकेट आहे, लॉन्ग ऑन आहे, आणि एक क्षेत्रक्षक तुम्ही जर पाहिला तर वायडीस टॉप कॉर्नरला क्षेत्रक्षकाला तैनात केलंय। सामना सुरू होतोय, पंचांसाठी निर्णय येतोय, इथे आम्ही सामना सुरू करतोय। बॅटर आहेत अमित वरे, ऑनस्ट्राईकला तुम्ही पाहिलं तर हर्षद, बॉलिंग मार्कवरती विकास, पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते। बाई पश्चिम क्रिकेट असोसिएशनमधील पहिली स्पर्धा हा संघ खेळतोय माडगणी, डोंगऱ्याच्या माथ्यावरती असलेले हे गाव, आणि आज मात्र वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशनच्या नकाशावरती मात्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरा बॉल, पहिलाच बॉल वाईट, 1-1 47 हे त्यांच्या स्टिकर टी शर्टवरती आपण नाव पाहतोय। बॉलर आहेत विकास, 4 षटकांचा सामना आहे। मिस्टर बॉन्ड बॅटिंगसाठी सज्ज। यावेळेस मात्र हा पॉली बॉल याला लेग साईडला पंच केलाय, बॉल चाललाय सीमारेषा पार, रन्स मिळतील 4। अमित मिस्टर बॉन्डच्या बॅटिंग मधून येतोय हा पहिला चौका। स्ट्रेट फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल अगदी तुम्ही थांबू शकता का? नाहीये, बॉलला थांबू शकत, बॉल चाललाय अगदी सीमारेषेच्या पलीकडे, रन्स मिळतील 4। टायमिंग पाहिलं तर खूप जबरदस्त टायमिंग होतं याच्यावरती। आपण जर विचार केला तर क्षेत्रक्षकाच्या हाताला लागूनही या बॉलचं स्पीड मात्र कमी करू शकला नाही। बाउन्समध्ये बॉल पकडला जाईल तोपर्यंत मात्र 2 रन्स कम्प्लीट केल्या जात आहेत। कुसगाव ब्लॅक कोब्रा आणि माडगणी या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे। इथे हे पहा, अमित वरे, मिस्टर बॉन्ड यांना परतावं लागतंय। पहिली विकेट या ठिकाणी मिळते माडगणी संघाला। वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळताना पहिली विकेट 1-47 यांच्या नावावरती जाईल। तर मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान या ठिकाणी आम्ही मुख्य व्यासपीठावरती देतोय। जबरदस्त बॅटिंग, 3 बॉल 10 धावांची गरज असताना 1 षटकार आणि 1 चौकार। सुधीर ठरतोय हिरो क्वार्टर फायनल क्रमांक 1 चा। दत्तांकडून आपण खूप अपेक्षा केली होती, शरद कोंडाळकर यांच्याकडून अपेक्षा होती, बापू कुंडारकर यांच्याकडून आपल्याला अपेक्षा होती, परंतु एक नवीन हिरा उदयाला येतोय अर्थात सुधीर, आणि त्यांना मात्र मॅन ऑफ द मॅचचा अद्यमान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती देतोय। सुधीर खूप खूप अभिनंदन, खूप चांगली बॅटिंग केलीस। शेवटच्या काही बॉलवरती तुम्ही काही चमत्कार खेळ ज्यावेळेला करताना मित्रांनो, त्यावेळेला तुम्ही क्रिकेटमध्ये अगदी लवकर फेमस होता। तुम्हाला क्रिकेटमध्ये लवकर फेमस व्हायचं असेल ना, 1 बॉल 6 धावांची गरज असेल ना, षटकार मारा। 1 बॉल 1 रनची मॅच असेल, बॉलिंग करत असाल ना, तर तो बॉल डॉट काढा, तुम्ही लवकरात लवकर क्रिकेटमध्ये प्रसिद्ध व्हाल। आणि ते सुधीर यांनी केलं, त्यांच्याबरोबर मला वाटते 3 खेळाडू आले होते पहा, प्रोटेक्शन करणार झांबळी संघ। संपलाय सामना, सुधीरचं कौतुक करावं लागेल, मजा आली मॅचमध्ये। विकास यांचंही षटक क्रमांक 1 समाप्त झालंय या ठिकाणी। न्यू बॉलर येतोय बॉलिंग मार्कवरती, परंतु विकासचं कौतुक करावं लागेल,
अमित वरे यांची महत्वपूर्ण विकेट त्यांना मिळाली, क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन. बॉलिंग मार्गवरती बापू, बॉलर आहेत बापू, बॅट्समन आहेत सेकंडला मात्र हर्षक, आणि नॉन स्ट्राईकला सागर हे बॅट्समन आलेत. म्हणजे आज बॅटिंग ऑर्डरमध्ये तुम्ही चिंतामणीला पाहत नाही. चिंतामणीने हा खेळाडू खूप महत्वपूर्ण राहिला आहे तुसगाव संघासाठी. गेली काही स्पर्धा आज संघामध्ये खेळत नाही, त्याचा फायदा माडगरी संघाला नक्की होईल. खोलवर टप्प्याचा बॉल याला अगदी हलक्या हाताने खेळलाय, फील्ड केला जाईल बॉल ना, तोपर्यंत मात्र एक रन्स कम्प्लीट केली जाते. खूप चांगलं आयोजन, अगदी कमी कालावधीमध्ये आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. अकमाई चषक 2023 आयोजक आहेत अकमाई क्रीडा मंडळ अकोशी मुंबई यांच्या वतीने हे आयोजन MGM वाशी या ठिकाणी स्पर्धा आजचा हा दिवस या ठिकाणी संपन्न होतोय. काही मॅचेस या ठिकाणी बाकी आहेत, जास्त वेळ आता कुणीही घेऊ नका. शेवटचा सामना असेल हा 4 षटकांचा, यानंतर आम्ही 3 षटकांचे सामने असतील. फुलटॉस बॉल मिडल ऑफ द बॅट केला, यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतील आणि आणखी एक झेल ड्रॉप केला आहे. मॅचेस विन द मॅचेस आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर कमीत कमी 25 ते 30 झेल या ठिकाणी या मैदानावरती क्षेत्ररक्षकाने ड्रॉप केले. तर क्षेत्ररक्षक तुम्हाला अगदी सुधारावं लागेल. क्रिकेटमध्ये आपण विचार केला बॅटिंग आणि बॉलिंग हे तुमच्या हातामध्ये नसते, परंतु क्षेत्ररक्षक तुमच्या हातामध्ये आहे, ते तुम्ही चांगलं करू शकता. बॉलर बापू हो बॅकफुटला गेले, इथे मात्र कव्हर रिजन मध्ये फटका खेळला आहे. कव्हरला दीपक आहे, 08 नंबरची जर्सी परिधान केली त्यांनी. एक रन्स कम्प्लीट केली जाते, धावसंख्या पुढे जाईल. 15 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. किशोर निकम यांनी काल जबरदस्त बॅटिंग केले, कालच्या दिवसामध्ये 133 धावा अक्षरशः. पद्धतीचा बॉल, बॅटची एज, एका दाबीसाठी बॉल चाललाय. धावसंख्या पुढे चालली, एकूण धावसंख्या 16 आतापर्यंत. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 2, सत्र क्रमांक आहे 1. तुमच्या समोर टीम कुसगाव, धावसंख्या 19 रन्स. समोरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि टिपलाय झेल. फलंदाज बाद, इथे संपलाय खेळ. फलंदाजाचा फलंदाज आहे हर्षद, बॅक इन टू द पवेलियन. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, अर्थातच अजित वरे. वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशन जर आपण पाहिलं तर या वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशनची मूर्तमेढ ज्यांच्या हस्ते या ठिकाणी या नवी मुंबई नगरीमध्ये रुळण्यात आली, त्या अर्थातच या वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशनचे संस्थापकीय अध्यक्ष अजित वरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आले. आज मात्र तुम्हाला विकेटवरती खेळ करावा लागेल. बॅटर आहे, बॉलर मात्र तयार होतील. सौरभ बॉलर सागर बॅट्समन. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न केला. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मात्र एक रन्स कम्प्लीट केली जाते. धावसंख्या जर पाहिली 17 धावा स्कोर. मधील 3 स्पर्धेमध्ये हा संघ पोहोचला होता. आज मात्र थोडंसं बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय, परंतु अजूनही 11 बॉल बाकी आहेत आणि 11 बॉलमध्ये मोठी स्ट्रोक खेळावे लागतील बॅट्समनला. एक
होते मात्र बॅट ची कडा घेतली जाते समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल बॅट्समन सागर असेल सेकंडला बॉलिंग मार्ग जी तुम्ही सौरभला पाहताय दोन बॉलचा खेळ मात्र समाप्त झालाय नो बॉलचा इशारा आणि इथे खराब फिल्डिंग म्हणजे दोन धावा या ठिकाणी तुम्हाला स्कोरबोर्ड मध्ये अंकित केल्या जात आहेत फ्री हिट असेल या बॉलवरती मोठा स्ट्रोक अजित वरे यांना खेळावा लागेल चांगला स्ट्रोक पहा गॅप मध्ये स्ट्रोक खेळला क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतील परंतु इथे क्षेत्ररक्षकाच्या अवाक्या बाहेरचा बॉल अजित वरे यांच्या पॅट मधून येतोय हा खणखणीत दणदणीत शानदार चौकार एक रन्स येथे स्कोरबोर्ड मध्ये स्कोरबोर्ड मात्र थोडस पुढे चाललाय 25 धावा स्कोरबोर्ड वरती लागला छटक्रमांक 3 आहे शेवटचे दोन बॉल बाकी असतील अजित वरे बॅटिंग करतायत सौरभ बॉलिंग करतोय माडगणी कडून हलक्या हाताने लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल जाईल एका धावेसाठी घोषित क्षेत्रामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा स्कोरबोर्ड होती लागताय 26 शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 3 मध्ये नंतर दोन विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे पावसाठी या एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्याच्या खाली झेल मात्र ड्रॉप केलाय दोन धावा कंप्लीट केले जातात तिसऱ्या धावेसाठी जाण्याचा प्रयत्न असेल आणि तिसरीही धाव कंप्लीट केली जाते अजी आहेत विशाल ज्या पद्धतीने रनिंग आपण पाहतोय कौतुक करावं लागेल अजित वरे यांच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत पुन्हा एकदा चुकी करतायत एक रन संख्या 30 स्कोरबोर्ड वरती लागते किशोर निकम यांची फलंदाजी आम्ही म्हटलं येईल कारण आजच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हा किताब किशोर निकम यांना मिळाला होता 133 धावा तब्बल त्याने ठोकल्या होत्या परंतु इथे अजित वरे आणि सागरची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जमले बॅटला गेले कट करण्याचा प्रयत्न केला होता एक रन्स कंप्लीट केली जाते येणारे तीन बॉल अजूनही तीन बॉलचा खेळ बाकी आहे आम्ही टॉससाठी विनंती करतो या विकेटचं पतन जल्लोष आहे माडगणी टीम मध्ये चांगली बॉलिंग केली आतापर्यंत धावा जर पाहिल्या तर फक्त आणि फक्त 31 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत माडगणी टीम खूप खूप चांगलं क्षेत्ररक्षण चांगली बॉलिंग आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत
तर भैया आहे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ओपन नाव गेली अगदी समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फेक करतील तोपर्यंत मात्र विकेटचे पतन. अजित वरे यांना परतावं लागतंय. बॅटर लवकरात लवकर चला आणि टॉसकडे जाणार आहोत. आतापर्यंत धावसंख्या 32 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या. शेवटचा बॉल असेल टीम किरुंडे आणि टीम व्याळी याचा टॉस करण्यासाठी. चार षटकांचा सामना आहे. सेकंड इनिंग मध्ये आपण येऊन पोहोचलोय. 34 धावांचं टार्गेट आहे टीम माडगणीसच्या समोर. बॅटर आहेत बजरंग आणि श्रीरंग.
बोलिंग मार्ग वरती किशोर निगम, चौतीस धावा डिफेंड केल्या जातील का या षटकावरती परिपूर्ण असेल ठरेल कोणता संघ या मॅच मध्ये पुढे जाईल, कारण किशोर निकम हे महत्वपूर्ण खेळाडू आहेत, महत्वपूर्ण बॉलर आहेत या टीमचे. एक साईडला जाण्याचा प्रयत्न केला होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडस फ्री राहिला, बॅटची कडाई लागली होती. किशोर निकम कालच्या दिवसामध्ये एक जबरदस्त आणि विलक्षणीय खेळ त्यांच्याकडून करण्यात आला, 133 धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी काल फुटल्या, एक विकेटही त्यांना मिळाली होती. मॅन ऑफ द सिरीजचा हा किताब काल त्यांना कालच्या दिवसामध्ये मिळाला आहे, परंतु आजचा नवीन दिवस. खूप चांगला बॉल, पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल क्रमांक 2 इथे मात्र नॉट बॉल. 40+ खेळाडू किशोर निकम, हा बॉलिंग एक आदर्श खेळ त्यांच्याकडून नेहमी आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॉलिंग ॲक्शन खूप चांगली आहे, रणम खूप चांगला आहे, गतीसुद्धा आहे ज्या पद्धतीने बॉलिंग करतात. दोन बॉल आणि दोन्ही बॉल डॉट फेकण्याचं काम या ठिकाणी केलंय. ओहो स्पीड पहा, काय बॉलिंग केली जाते पहा, कुठल्यानंतर व ती टप्पा पडल्यानंतर बॉल ज्या वेगाने निघतोय, कोणतंही टायमिंग नाही, स्टान्स तुम्हाला चांगला घ्यावा लागेल मित्रांनो क्रिकेटमध्ये बॅटिंग करत असताना. आणि 3 बॉल डॉट, शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न, बॅटची एज अगदी यष्टीरक्षकाच्या पाठीमागे बॉल चालला एका धावेसाठी. खूप चांगली बॉलिंग केली, आतापर्यंत 4 बॉल आतडले, 3 बॉल डॉट केले. या बॉलवरती बॅटची वरची कडा आणि 1 रन्स मात्र कंप्लीट केली जाते. 34 धावांचा पाठलाग आहे, धावा खूप कमी आहे. किशोर निकम यांना माहीत आहे एक चांगलं षटक इथे हाताळावं लागेल. 2 बॉल बाकी आहे, 2 बॉल डॉट केले तर मात्र हा सामना आपण जर पाहिला तर उसगावच्या बाजूने जाऊ शकतो. टप्पा पडलाय, अचूक टप्पा आणि एका टप्प्यामध्ये बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची संख्या होते. किशोर निकम खूप चांगली बॉलिंग करतायत. एक चांगला स्ट्रोक इथे जाईल, टिपला आहे, क्या बात आहे. शेवटच्या बॉलवरती मिळाली विकेट आणि बॉलिंग आवडली असेल तर सर्वांनी जरा जोरदार टाळ्या द्या. 6 बॉल आतडले, फक्त आणि फक्त 1 रन खर्च केलाय, क्या बात आहे, सुपर बॉलिंग. चला थोडी घाई करा, विनंती असेल स्पीड अप घ्या. 3 षटक बाकी आहेत आणि 3 षटकांमध्ये आपण जर विचार केला तर 33 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. माडगणी
या टीमला चांगलं प्रदर्शन केले. बॉलिंग अटॅकही आपण पाहिलं तर खूप चांगला बॉलिंग अटॅक मानवी संघाकडे आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला क्रिकेटमध्ये बॉलिंग नाही बॅटिंग सुद्धा चांगली करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. क्लीन बोल्ड केलंय पहिल्या बॉलवरती. अजित वर्रे हे अस्त्र बाहेर काढलंय पहिल्या बॉलवरती. क्लीन बोल्ड विकेट क्रमांक 2 तंबूच्या अस्त्राला. बॅटची एक पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय एका धावीसाठी. आणखी एक मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बॉल अपस्ट्रीमच्या बाहेर पिच केलाय. बाउन्स होतोय बॉल. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ मात्र समाप्त झालाय. कुसगाव संघाचा विचार केला तर बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. किशोर निकम यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती. त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून बॉलिंग करतायत. विकेट मिळेल या ठिकाणी अजित वरे यांना. एक जर्सी क्रमांक 45 आपण पाहिलं तर रोहन मैदानाच्या बाहेर. तिकडे बाबू विलास पर्यंत त्यांनी 2 विकेट त्यांना मिळाले. शेवटचा बॉल तो पुढे मारण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. अगदी बॉल चाललाय सीमारेषेच्या तिकडे पलीकडे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 12 बॉल आणि 30 धावांची गरज या मॅच मध्ये.
12 बॉल 30 धावा। टीम आहे प्रथमच या स्पर्धेमध्ये खेळते अकोशे गाव आहे। आपण पाहिलं तर अगदी कमी कालावधीमध्ये आयोजन केलं आहे। पहिल्या दिवस अगदी जवळपास आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या सत्रात येऊन पोचले। बॉलिंग मार्क होती मिस्टर बॉन अमित वरे डेलिब्रेट आहे। बॅट्समन कोणतीही धाव नसेल या बॉलवरती डॉट बॉल की क्षमता होते। अहो स्टैंड एंड डिलीवर स्ट्रोक चांगला साउंड चांगला परंतु इथे आहेत क्षेत्ररक्षक। विकेट क्रमांक 3 तंबूच्या आसऱ्याला जाईल। खराब बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते। थोडं अजून चार मॅच दाखल होत। इथे आणखी एक झेल घेण्याची संधी असेल। क्षेत्ररक्षक आहेत त्या खाली थोडस चुकी करतायत आणि दोन धावा कंप्लीट केल्या जातील। झेल डॉट बॉल अमित चांगली बॉलिंग करतोय। बॅट्समन आउट आहे इथे बाद आहे। विशाल 07 नंबरची जर्सी परिधान केले। चला न्यू बॅटर चला। चला थोडस पळत या। आम्हाला अजून यानंतर 3 मॅचेस आहेत। लवकर या चला। संदीप सँडी उर संदीप तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। बॅट्समनचं नाव शेवटचा बॉल असेल मिस्टर अमितचा। इथे आणखी एक झेल घेण्याची संधी असेल आणि मिस्टर अमित आहे त्या ठिकाणी आणि झेल मात्र ड्रॉप केलाय। चला शेवटचं षटक लवकरात लवकर हाताळून घ्या। विलास स्ट्रायकिंगला असेल 28 नंबरची जर्सी परिधान केले आणि बॉलर आहेत हर्षद।
शर्जी यंग टैलेंट आहे, न्यू बॉलर आहे, आज संधी मिळाली आज या टीम मध्ये खेळण्याची, मुलींसाठी सुद्धा संधी मिळाली, क्या बात आहे। और वेगळे ऍक्शन आहे त्यांच्याकडे, एका दबीसाठी जातील आणि त्याचा फायदा मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये कुसगाव संघाला होईल, आजच्याच या स्पर्धेमध्ये होऊ शकतो या बॉलरचा फायदा। खूप चांगले ऍक्शन आहे, यंग टॅलेंट आहे, मार्गदर्शनही त्यांना चांगलं राहील। किशोर निकम, अजित वरे, अमित बॉन्ड, स्लोअर पद्धतीचा बॉल याला लेग साईडला खेळून काढले एका डबेसाठी। चला तीन बॉल शेवटचे असतील, यानंतर मी विनंती करेन, चला किरुंडे आणि व्याळी आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या, जास्त वेळ घेऊ नका तुम्ही। किरुंडे आणि व्याळी, तीन षटकांचा सामना आहे। चांगली बॉलिंग पहा, नवीन प्लेयर आहे, नवीन यंग खेळाडू आहे, खूप चांगली बॉलिंग करतोय, एक्स्ट्रा देत नाही, हे खूप महत्वाचं। शाबास, खूप चांगली बॉलिंग। शेवटचा बॉल स्कोरबोर्ड वरती लागल्यात, व्हाइट बॉल, बॉलर आहेत हर्षद। हा स्कोर चांगला आहे, पुढच्या दिशेने प्रयत्न केला होता छोट्या खेळाडूने घेण्याचा। मॅच समाप्त झाली, कुसगाव संघ आपण जिंकला, त्याचबरोबर न्यू टीम माडगणी आपण या ठिकाणी पराभव झालाय। बॅटिंगची तुम्हाला चांगली प्रॅक्टिस करावी लागेल, पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील तुम्हाला। यानंतर होणारा सामना आहे किरू डे अगेन्स्ट व्याळी। चला आवाजामध्ये आम्ही बदल करतोय, दीपक दादा भंगे यांना मी विनंती करतो की आपण या आणि आपण समालोचन करा, आणि मॅन ऑफ द मॅच याचा अंतिमन आम्ही इकडे देतोय अजित वरे। या, खूप चांगली बॉलिंग आणि बॅटिंगही खूप चांगली केली त्यांनी, अजित वरे या, मॅन ऑफ द मॅचचा अंतिमन तुम्हाला दिला जातोय मुख्य व्यासपीठावरती, धन्यवाद। झालेल्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळतो ते अजितजी वरे, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू, किरुंडे संघ,